शनिवार दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय जनता पार्टी मानखुर्द शिवाजी महाराज नगर विधानसभा वतीने महाराष्ट्र से उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल दैनिक सामना या वर्तमानपत्रात बेछूट व गलिच लिखाण केल्याबद्दल आणि शिवसेना ठाकरे गटांचे संजय राऊत यांच्याबद्दल मानखुर्द स्टेशन जवळ जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलनात मंडळ अध्यक्ष डॉ सतीश टिळके, महामंत्री श्री परमेश्वर श्रीरंग कांबळे, महामंत्री श्री कल्पेश दरबार, महामंत्री श्री संदीश देठे हे देखील उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते। खुर्दमध्येच नव्हे तर मुंबईमध्ये जवळजवळ 50-60 ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत। गेली एक वर्ष जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते आता मातोश्री 2 चे गृहमंत्री झालेले आहेत, त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शिवसेना उभाठा आणि त्यांचे कार्यकर्ते आता सकाळी बहुतेक भांग पिऊन सकाळी वर्तमानपत्रामध्ये लिहितात, तसंच वेगवेगळ्या मीडियांना बाईट्स देतात। आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही। तुम्हाला जे काही बोलायचं आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही काही बोलू शकता, परंतु हे बोलत असताना तुम्हाला तारतम्य ठेवावं लागतं। आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो, आपली स्वतःची उंची किती आहे आणि आपण काय बोलतो ह्याचं थोडं भान ठेवावं लागतं। संजय राऊत यांचं ते भान सुटलेलं आहे आणि ह्या भान आज कहर झाला आणि त्याने आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरुद्ध अतिशय आस्लाद्य आणि घाणेरड्या शब्दामध्ये आज त्याने अग्रलेख लिहिला आहे। खरं म्हणजे वर्तमानपत्राच्या अग्रलेखावर टिप्पणी करणं किंवा प्रतिक्रिया देणं हे भारतीय जनता पक्ष योग्य मानत नाही, परंतु ज्यावेळी एखाद्या माणसाचा कहर होतो, आपली सहनशक्ती संपते, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे आमच्यासारखे कार्यकर्ते आपल्या नेत्याला समर्थन देण्यासाठी उपस्थित राहतात आणि यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये हा अशा प्रकारचा पक्षाने आदेश दिलेले नाही आहेत, परंतु स्वयंस्फूर्तीने हे कार्यक्रम झालेले आहेत आणि त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आज मानखुर्द विधानसभा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर टिळके यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे। संजय राऊत, मला असं वाटतं की हा नेहमी खोके खोके म्हणतो, ह्यालाच मातोश्रीमधनं किती खोके येतात आहेत, ह्या खोक्यांसाठी हा लिहितो का? संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना आता पकडण्यात आलेलं आहे, त्यांना पकडल्यानंतर हे पण सुद्धा आता पुन्हा तुरुंगाची वारी करतील का? ह्याच संजय राऊतांच्या मिसेसच्या खात्यामध्ये 55 लाख रुपये जमा झाले होते, ते 55 लाख रुपये त्यांना परत करावे लागले। स्वतः ईडी किंवा इतर घोटाळ्यामध्ये असलेले संजय राऊत पुन्हा आतमध्ये जातील या भीतीने नैराश्यग्रस्त अवस्थेमध्ये संजय राऊत हे लिहितात आहेत। संजय राऊतनी थोडं तारतम्य पाळावं आणि संजय राऊतने आपल्या लिखाणावर काही बंधनं आणावीत अशी आमची मागणी। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते सन्माननीय अवधूत वाघसाहेब आणि समस्त या ठिकाणी आंदोलनाला मानखुर्द शिवाजीनगरमधील सर्व उपस्थित कार्यकर्ता मित्र हो, आपल्याला कल्पना आहे की देवेंद्रजींनी 2014 पासून जे 19 पर्यंत ज्या पद्धतीनं काम केलं, आज उपमुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीनं उंची सर्वोच्च उंची गाठेल अशी भारतीय जनता पार्टी एक चांगल्या प्रकारचं वातावरण आणि विविध विकास कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते सराहनीय आहे आणि अशा आमच्या लाडक्या नेत्यावर अभद्रपणे टिप्पणी करून अग्रलेखामध्ये ज्या पद्धतीनं असभ्य वर्तन करते ते त्यांच्या संस्कृतीचं प्रदर्शन करत आहेत ते निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। मी भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या मानखुर्द शिवाजीनगरच्या वतीने या नेत या खऱ्या अर्थानं संजय राऊत हा भडवा आहे आणि अशा या ज्यांनी शिवसेना आतापर्यंत तळागाळाला उभाटा शिवसेना जो आहे ती तळागाळाला पोचवण्याचं काम केलं अशा नालायक माणसाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या संजय राऊत आणि या डिपार्टमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नेहमीच पोलीस प्रशासनाचा आम्हाला मदत असते, पण खऱ्या अर्थानं आमचं सरकार आहे, या ठिकाणी लोकशाही आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। आम्ही संजय राऊतला या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आता येणाऱ्या काळामध्ये जर आपण ही भाषा आणि वर्तमानपत्रामध्ये जे अभद्र पद्धतीने देवेंद्रजींच्या विरोधामध्ये जे कटकारस्थान करून
त्यांची जी बदनामी करण्याचं षड्यंत्र आहे ते जर थांबवलं नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जोडेमार आंदोलन करू आणि उग्र आंदोलन करून त्यांच्या घरावर मोर्चा काढू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस देश के अंदर और महाराष्ट्र, विशेषकर महाराष्ट्र के अंदर जिन देवेंद्र जी का फोटो लगाकर, नरेंद्र मोदी का जी का फोटो लगाकर, अमित शाह का फोटो लगाकर जो चुनाव प्रचार हुआ, हर चुनाव प्रचार में हमारे नेताओं ने बताया कि अगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी रहेंगे, तब जो सिल्लक सेना के नेता है उन लोगों ने एक बार भी विरोध नहीं किया कि आप, यह नक्की नहीं हुआ या ठहराया नहीं गया है कि किसको मुख्यमंत्री बनाए किसको नहीं बनाए। लेकिन हमारे झंडे और डंडे का प्रयोग करके उनके भी खासदार चुनकर आए, महाराष्ट्र के अंदर आमदार भी चुनकर आए, युति में शासन में हम लोग चुन के आए, लेकिन जनता की भावनाओं का दुरुपयोग करके यहाँ पर शरद पवार जी के नेतृत्व में बीजेपी के पीठ में खंजर घोप कर उन्होंने सत्ता अपनाई। कहाँ से है? आदरणीय परम पूजनीय बाला साहेब ठाकरे ने कहा था कि अगर कभी टाइम कांग्रेस से समझौता करने का आया तो अपने शिवसेना को हम बंद कर देंगे। उनके ही सुपुत्र ने, उनका सोनिया गांधी का दिल्ली में जा जाकर पांव पड़े और सत्ता अपनाई, सत्ता आई और उनकी गई। अढ़ाई साल में सिर्फ अढ़ाई दिन मंत्रालय में जाने वाला रिकॉर्ड तोड़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी कहलाए। आज जो हमारे नेताओं के खिलाफ में गलिच्छ भाषा में टिप्पणी हो रही है उनको बोलिए कि भाई पत्रा चाल के जो 756 लोग बिना भाड़े का घूम रहे हैं उनका क्या? तुमने 2200 रूम पब्लिक का बेच डाला, उनके बारे में कभी सोचा नहीं, क्योंकि वो भाड़ोत्री जितने भी थे सब मराठी बंधु थे। लेकिन पैसे की लालच, आज एक नया ट्रेंड आया है, जमानत पे छूटने वालों को लगता है कि हम निर्दोष होकर बाहर निकले हैं। अरे तुम्हारा जो दोष है वो फ्रेम नहीं हो पाया है, तुम जमानत पे हो, इतना पब्लिक को दिखाओ तुम छूट गए, ऐसा नहीं है। अभी नवाब मलिक जी भी छूटे हैं, खाली वो रोग का बहाना बनाकर नहीं है, उनका सही में रोग है। कोर्ट ने 2 महीने का उनको बेल दिया है और उसके हिसाब से उनको लगता है इन लोगों नेताओं को कि उनको, उनका जो जितना भी अपराध है सब माफ हो गया है कोर्ट द्वारा। हमारे पुलिस बंधुओं से मैं कहना चाहता हूं कि ये मेरा 5वां प्रोग्राम है, सुबह 1:30 बजे से लेकर बिक्रोली भांडो मुलुंड घाट को प्रवेश में नहीं जा सका, लेकिन यहां पर मैं हूं। सभी जगह हम लोगों ने ये पत्र, ये पेपर जलाया है, लेकिन आप लोगों को कौन सी डर है कि एक प्रतीकात्मक हमको पुतला किसी का नहीं जला रहे हैं? हम पेपर जलाकर निषेध कर रहे हैं, फिर भी हमको करने नहीं दिया गया। हमारी सत्ता है, हमारा गृह मंत्री है, लेकिन तो भी हम मर्यादा को मानने वाली पार्टी के लोग हैं, इसलिए हमको कभी कम में न आके आपने जो किया उसके बारे में हम भी आगे विचार करेंगे कि किस रणनीति के साथ यहाँ पर रुका जाएगा और कार्यक्रम किया जाएगा। हमारे जितने कार्यकर्ता है उसके 3 गुना अपने पुलिस यहाँ जमा कर दिया। हम क्या कहीं आतंकवादी है क्या? करते तो क्या करते, खाली एक पेपर जलाते। आपको बताया था कि हम जलाने वाले हैं, फिर भी आपने इतना बड़ा बंदोबस्त किया। हम अपना आज का ये पूरा व्यवहार हाई कमान को बताएंगे कि किस तरह से यहाँ पर कौन सा बर्ताव हमारे साथ हुआ है। मैं बहुत कुछ नहीं बोलते हुए अपनी सभी कार्यकर्ताओं को हृदय से धन्यवाद देता हूँ, मीडिया बंधुओं को भी दिल से धन्यवाद देता हूँ कि आप लोगों ने कवरेज लेने के लिए हमारे पास आए, इसलिए आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।
माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.